पण माझ्या सिकंदराला नोकरी साहेबाने देवा मग विनंती करून मी तुमचं पाया पडून विनंती करतो की थोडी डीएसपीची नोकरी माझ्या सिकंदराला द्या आणि त्याला सोबण्यासारखी आहे. आम्ही तालमीत जाऊ ना तिथं लोकांची भांडी धुली तालीम झाडून काढली आणि कस तर पोट भागायचं आपलं तिकडून शेत लग्न केले म्हणले आता हमाली करावं लागन मला जगावं लागन नाही जगवलं तर मी माझ्या माहेरला जाईन म्हणले नाही जगवलं तर कुस्त्याला गेलं का मागून खाणार पण सगळ्याला आई बहीण म्हणून लागला. 3 तासाची गॅरंटी दिली ती डॉक्टरनं कदम सिकंदर ती अशी उशेन असं गडागडा गडगडा रडायची पहिल्या आता सध्याला 50-60 हजार खर्च येतोय महिन्याला महिन्याला आम्ही रड द्यायचो तिथनं काय करायचो रड द्यायचो आम्ही आणि सिकंदर काय म्हणणार माझा अहो तुम्ही कशाला घाबरता आबा मी तुम्हाला गदा आणून दिन तवाच राहीन थांबली माझ्या आम्हाला आता आता माझी परिस्थिती त्याप्रमाणे मी वागणार राहणार सगळ्याला सन्मान देणार असं मी सिकंदर बी माझा ताटून आहे मी बी ताटून आहे. मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय मोहोळ सिकंदर शेख यांच्या गावी आलोय मित्रांनो आणि मोहोळच्या तालमीच्या ह्याच तालमीत त्यांनी सराव करून सुरुवातीचा सराव ह्याच तालमीत केला आणि नंतर त्यांनी गंगावेश तालमीत गेलं. तर चला त्यांच्या वडिलांची आपण मुलाखत घेणार आहे मित्रांनो चला तर पाहू आपण. आणि त्यांचे वडील नाव सांगा संपूर्ण. रशीद आमीन शेख. तुम्हाला तर पैलवान किसन आत कधीपासून. मी बारक्यापणापासून पैलवान करतोय की यांचं थोरलं भाऊ मला एक 10 रुपयाची कुस्ती असल्यापासून मला घेऊन फिरत होती कुस्त्याला आणि मोठा पण आमच्या घरात मध्ये शेपी शेख मला बारक्यापणी घेऊन मैदानला जाणार मी 100-150ची 100ची कुस्ती करणार असे गरीबातनच आमचं वडील बी गरीबातन आज 5-6 पैलवान केलत सगळे आपल्या आपल्या प्रपंचाने पण एवढा मोठा पैलवान होणे म्हणजे आमच्या ह्याच्यातच नव्हतं पण देवान काय असेल ती माझ्या पोटाला एक हिरा जन्मला पैलवान सगळ्याच आशीर्वाद जनतेतला लाडका पैलवान म्हणतो सिकंदर. आता दिल्ली पंजाब म्हणजे जिथं सिकंदर जाईल ती भूमी सिकंदरची झाल्यासारखं झाली म्हणजे कसं जिथं जाईल तिथं माणसांची मन जिंकली त्यानं पंजाब मध्ये जाऊ द्या दिल्लीत जाऊ द्या ती लोक त्यांना त्याला पाठबळ देत होती ती लोक त्या पैलवानाच्या विरोधात त्याला सपोर्ट करत होती म्हणजे उस्ताह ती सिकंदर तिकडं पंजाब मध्ये जर जिंकला तर ती लोक उड्या मारत होती आनंद साजरा करत होती. काय म्हणजे सिकंदर स्वभाव काय जनतेतला फॅन होता सिकंदर जनतेतला फॅन म्हणजे सिकंदरनं कवा पंचाशी तुम्ही केलेला नाही जर कुस्तीत एखादा जर बर तर एखादा भरला तर कुस्ती नाही म्हणला तर सिकंदरनं पंचानं खेळ म्हणलं का सिकंदर खेळायचा का तर इथं वस्ताची तशी होती की पंचाशी भांडायचं नाही आणि कुस्ती खेळ म्हणलं का जाय खेळणार त्याला पाहणारच मग अशी वस्त पहिल्यापासून वस्तात मानणार की चंदुकाळे की आपल्याला माणसात एखाद्याला वस्ताला तर आपण हे आडवं तडवं बोललं तर तिथं पंच नाराज होते ती त्याच्या पाय पंचांना कवा ती सिकंदर बोलणार नाही आणि कुस्ती खेळ मला जाऊन खेळणार आणि पाहणारच. बरं आता ती सुरुवात आता म्हणजे तुम्ही पैलवान होता तुमच्या गरिबीने तुम्हाला पैलवान म्हणजे होता आलं नाही मोठं पैलवान म्हणजे तुमच्याकडे पण तेवढी ताकद तुमच्या पिढ्यान पिढ्या पैलवान. मी तालमीत अक्षरच्या ही तालीम जाणून खातो माझी परिस्थिती असली होती काय तर बापानं तालमीत लावल्यानंतर बापाला इथं 9-10 भाव मग बापानं पुन्हा कोणा पलवण करायचा. आम्ही तालमीत जाऊ ना तिथं लोकांची भांडी धुली तालीम झाडून काढली आणि कस तर पोट भागायचं आपलं तिकडून 500-600 रुपये कुस्त्याचं मिळायचं तर त्या टायमाला आमची लय झालं 1000-1500 रुपये कुस्त लागणार मग तालीम झाडून काढणार पोराने द्यायचं खायचं त्यांचं काय असं गोष्ट पाणी सकाळ संध्याकाळी तालीम झाडून काढून ही माझं पट जगायची परिस्थिती आणि कुस्त्या झालेल्या आहेत ती बापाला हिथं 1000-2000-5000 काय असं बापाला आणून द्या ना बापी भागवा काय तर करा तुमचं या परिस्थितीने मी तालीम केली
तालीम तुमच्या गरिबीने तुम्हाला नाही परत पुढे नाही करता आली, तुम्ही हमालीकडे कसं वळला परत? एवढा आता काय म्हणता, बाप थकलो होतो. मग बाप काय म्हणले, बाबा की माझा सकरा आजार आहे बाबा, मी थकलोय पाक. आता माझ्या आधी एका भावाचं लग्न झालं आणि मी कुस्तीत खेळत होतो. मग मला म्हणले बाप म्हणले, अरे लग्न करून टाक. मग म्हणलं काय करू म्हणलं लग्न करून, म्हणलं मला काय होते काय होते. मग त्या टायमाला बापाचं ऐकावं लागलं, लग्न केलं. लग्न केलं ते बाप म्हणला, आता बाबा म्हणला तुझा परपंच मला कसा कसा उभा कर. त्या मग मी काय करायला माहिता का, पहिलं सगळं अजून करायला आलो. म्हणजे बायको जागवायचं सुद्धा मला काय कळत नव्हतं. मग बाप म्हणला तुझ्या पायावर तू उभा राहिले बाबा, म्हणला कस काय असं करतो म्हणला. अरे माझं तू नाही उभा राहिला तर, तू जर नाही उभा राहिला तर माझी दुखदुखी राहील माग. तू तुझ्या पायावर उभा राहिला पाहिजे. मग मी काय केलं, हुकटावर घेतला आणि हमालेत गेलो. हमालेत गेलो तर हमाली होई नाही, बसून रडत. त्या टायमाला बायकोने प्रश्न केला, लग्न केले म्हणले आता हमाली करावं लागल, मला जगावं लागल, नाही जगवलं तर मी माझ्या माहेरला जाईन म्हणले. नाही जगवलं तर आता पुन्हा अजून पंचायत आली. मग त्या टायमाला हमालीच काय बी करून ही भाऊ होता हमालीला, माझा थोरला भाऊ होता, हे सांभाळून घे बाबा ही करून लावलं परपंचाला नादाला माझ्या कस तर. मीजी बापाच्या पाठीमाग मला आधार दिला थोरल्या भावानं, शेपी चेकनं मला आधार दिला. आणि मला तेव्हा बी पहिल्यांदा नाही, मला तिने कुस्तीला नेणार, खाया पिया घालणार, माझं लग्न होस्तोर बी माझ्या भाऊजाईनं मला खावा घातला. कुणाला नाही म्हणलं, पहलवान ह्याच्या घरी भयाच्या घरी चार पहलवान येणार जाणार, कुठनं बी खायला घालणार. दहा दहा पहलवान तिनं मागून भाकरी घातल्या आम्ही असं. पण आम्ही कुठं हॉटेलात भेटलात गेलो, मागून आणणार भाकरी आणि खाणार आई बहीण सगळ्यांना म्हणून असं आम्ही वागलो. आणि जाणार डायरेक्ट जाणार, ताई आम्हाला एक दोन भाकरी द्या. त्या टायमाला कुठलं हॉटेल भेटलं काय नाही, दहा जण पोर आम्ही कुस्ताला गेलं का मागून खाणार, पण सगळ्याला आई बहीण म्हणून लागला. तेव्हा ही दिवस आम्हाला बघायला मिळल्यात. बरं, तुम्हाला मुलं किती? मला हे दोन मुलं आहेत. ती दोन्ही मी पहिला होती, पण एकातन मधनं तिने पास केली. पहिल्यांदा सोडून पण हे जे मागा लागतो. तुम्ही म्हणजे सिकंदरला ठरवलेलं का बाबा, दोन्ही पण पहिलं होतं, पण एक तर पहिलवान मोठा करायचं डोक्यात त्यावेळेस ठरवलेलं का? माझीच्या काय म्हणायचं माहितीये का, दोन्ही बी पहलवान चांगलंच होत. आणि एक म्हणला मी पहलवान की बापाची इच्छाच पूर्ण करणार. मग त्या अर्थात तिनं एकानं आणि ती बी करत होता, पण माझा जी ज्या टायमाला जी माझा डोळा गेला त्या टायमाला असली परिस्थिती झाली की लय ती म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, लय बखार परिस्थिती त्या टायमाला असल्या टायमामध्ये मला रमेश बारसकर माझा लंगोटी मित्र आणि त्यांचा बाप माझा वाचतात का, तर त्यांना रमेश बारसकरला मी कुस्ती खेळायचो. ती कुस्ती क्षेत्रात असल्यामुळं मला तिने या सिकंदर बाई थोडाफार आधार दिला की तालमीत पाठवलं. आणि तिथनं प्रगती मर बाबा की मी भिलो नाही, डगलो नाही. ज्या टायमाला मी डगलो होतो त्या टायमालाच मला एकदम आधार दिला. आधार दिल्यामुळं मी डगायचं काय. आणि त्या टायमाला ती बी नगर सेवक झाला होता, त्याच्या बिपावर गेले गेल्या चंदोकोळा चंदोकोळे हे वस्तात म्हणून. अजून अन्नाल टाटा खटके अजून सगळेजण गेला सिकंदरला मदत करा. आणि काय नाही म्हणलंय मी, तुला काय फायदे ते द्यायला तयार आहे, पण सिकंदर इथं ठेवायचा नाही, आता इथं जोड नाही आणि तालमीत पाठवायचा. बरं, आता डोळा कशाने गेलत? अचानक काय तुम्हाला सांगायचं आहे, ताप थंड आली म्हणून नाव झालं, त्याच्यात झालं इन्फेक्शन. इन्फेक्शन झाल्यानंतर एक डोळा माझा डोळ्यातनं गेली हवा, हितनं डोळ्यातनं गेली हवा. हिने काय म्हणली बाबा माझ्याने होत नाही, सोलापूरला घेऊन जावा. सोलापूर रुपये म्हणली तिथनं नो गॅरंटी म्हणली. तिथनं गेली मिरज हॉस्पिटलला, तिथं तीन तासाची गॅरंटी दिली. ही माणसाची माझीच गॅरंटी नाही, माझीच गॅरंटी नाही म्हणून सांगली. पण काय तर म्या बी देवान द्या पुण्य काहीतरी केला असन म्हणून माझी देवानं दोरी तोडली नव्हती. आणि मला काय तर बघायचं होत फळ. आम्ही कष्ट केलेलं आहे,
ज्यांनी म्हणजे सिकंदर जे असतात ना, मी काय कष्ट केलंय हे मला बघायचं होतं. त्याच्या पाय देवानं काय केलं, माझी दोरी तोडली नव्हती, 3 तासाची गॅरंटी दिली ती डॉक्टरनं. कदा म्हणजे सिकंदर ती अशी वशेनं असं गडागडा गडगडा रडायची. चंदू काळे मायापाशी तिथं 5-6 दिवस हल्ला नाही मायापासून. थोरला भाऊ बी माझा की तू घेऊ नको, आम्ही आहे तुला काळजी करू नको, तू आधार देणार माणसं अशा. आता डोळ्यात तसं झालं, दोन्ही पोरं पैलवान, म्हणजे पैलवान केला. आता पैलवानाचा खर्च म्हणजे काका किती, एका पैलवानाला किती खर्च येतो? एका पैलवान आता साधारण 50-60 हजार खर्च येतोय महिन्याला. महिन्याला एका पैलवानाला, एका पैलवानला येतो खर्च का? तर त्याचा खोराकच तसा आहे काय, आताच 20 किलो तूप लागते महिन्याला. आणि बाकीचं खोराक जमा दररोज 1.5-2 हजार रुपये खर्च आहे. 1/2 किलो तूप त्याला ह्याला लागते, खायलाच लागते दररोज. आणि सफरचंद मोसंबी मटन मला 1.5-2 हजार रुपये दररोज खायला लागते. खर्च आहे, त्याचा खर्च बारका नाही पैलवानाचा. पण माझे हे होत नव्हतं, पण देवाना आता कसं आहे म्हणजे पैलवान मोठा झाल्यामुळं सगळ्यांनी झाल्यामुळं त्याला काही नाही आता चाले रुटीनला. पैसे जेव्हा गरिबी माणसाला सगळ्यात थांबवती ती गरिबी, म्हणजे पैसेच येत नाही तर कुठं तर पुढे करणार काय माणूस? त्यावेळी अशी कधी परिस्थिती आली का तुमच्या, जेणेकरून सिकंदरला कुस्ती खेळायला थांबवायची वेळ आली? थांबली होती, पण देवानं थांबू दिली नाही, घालवला तालम्यात त्याला. म्हणजे परिस्थिती नाजूक नाजूक होती, पण तुमचं मित्र मंडळी एवढे ठाम आहे की तुम्हाला जिथं जिथं गरज पडली तिथे तिथं माग उभं राहिलं. आता मागच्या वेळेस अपयश आलं, ते काय म्हणजे क्षण होतं, म्हणजे यश आणि अपयश कसं बघताय? योगा 2-3 वर्ष झालं आम्हाला अपयश येते. म्हणजे मैदानला आम्ही जाणार हसुखुशीने, पाक तोंडावर घास येतय असा, तोंडात घास घालतोय आमचा हिसकटून घेतलेला आहे. म्हणजे आम्ही रडू द्यायचो तिथनं, काय करायचो रडू द्यायचो आम्ही, गळायचं पडून रडायचो, घरी येऊन रडायचो, दिवस भाकरी खायचं नाही, सरिता साखर वाढायची. म्हणजे आता सिकंदर जायला बीपी वाढ, मला साखर वाढ, हे काय तर कर. मग दोस्त बिरादर म्हण हे आज नाही उद्या होईन. आणि सिकंदर बी काय म्हणणार माझा, अहो तुम्ही कशाला घाबरता बाबा, मी तुम्हाला गदा आणून देईन तवाच राहीन. जिद त्या सिकंदरनं गेल्या वर्षी बोलला, त्याच्या मागोवर्षी बोलला होता, पण या वर्षी जिद करूनच तिनं गदा घेऊन आला. त्याच्यात आम्ही वस्तात लोक आईबापा तर काय, आईबापाला वाया झालाय असं. आणि वस्तात लोकांना बी असं की त्यांना तर वायव तीच बोलली की होईल ह्याच्यावर, की म्हणली की आम्हाला तर वायव झालाय, आता बोलायचं आमची ही नाही असं यांना ही झालं. म्हणजे वस्ताच तुम्ही पण होता, त्यांची परिस्थिती काय सांगचाल परिस्थिती बद्दल? परिस्थिती लय हालाकीची होती, पण जसं त्याला लागल तसं त्याने खाऊ घातलं. आहे बापाचे पुण्य आहे, त्याच्या आजीबाजीचे पण पुण्य आहे, त्या पुण्याने सगळ्या तालुक्यातल्या सगळं पैलवान असतील, त्याचं दोस्त मंडळी सगळी सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे ती मोठा पैलवान झाला. आणि त्याला अडचण कुठली झाली नाही. ज्या ठिकाणी अडचण नितीन निळेला जर काय कमी जास्त निळनिळे त्याला 2 पोती गहू दे म्हणलं, 2 पोती ज्वारी दे म्हणलं, काय आणून टाक दे भजन सावंत नितीन निळे त्याला असं आणून टाकू दे सांगितलं का त्याने. आज समोर येते माझ्या ती, त्यांना काय कमी जास्त पडलं का दे जिथे तिच्या हे जे वर्षाला 2 पोती घेऊ आणि 2 पोती ज्वारी इथे घेता, पण त्याला सांगितलं का त्याला बयाचे असायचे पडलं का पोरसला घेणं नाही, खायचं राबत आहे त्यांची, अशी देत होती त्यांना. त्याला अशी कमतरता कुठली पडली नाही. पैलवान मी मोठा होत गेला, आमचे मागले जे देणारे असे भाऊसाहेब सारखे गणेश वाघमडे सारखे सगळ्यांनी दिलं त्याला, आणि ते मोठाच होत गेला. म्हणजे तुमची परिस्थिती तुम्हाला साथ देत नव्हती, पण मित्रांनी तुम्हाला भक्कम साथ दिली आणि म्हणून सिकंदर इथं पोहोचला. म्हणजे सगळं आज तुमच्या जे बोलण्यातून येत आहे की खरोखरच म्हणजे मित्रांनो मित्र असा मित्र असतं की ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस मदत लागली त्या त्या वेळेस ती मदत पूर्ण केली. त्यांनी पण कुठेतरी सिकंदरची कुस्ती बघितली. ही माणूस ह्यो पैलवान 100% एक दिवस गावाचं आणि या जिल्ह्याचं नाव 100% वर नेणार ही त्यांना पण खात्री होती. की सिकंदरची कुस्ती मला फोन करून विचारायची, आज सिकंदर कुस्ती कुठं आहे? आज उद्योगपती आहे बाबा की माझा नितीन निळे आमच्या हाताखाली पैलवान तयार झालेला आहे, उद्योगपती झालेला आहे. पण मला विचारणार की आज सिकंदरची कुस्ती कुठं आहे रे भया? तर आमच्या ठिकाणी तिथं जाणार मूळ तालुक्यात असलं तर
आणि तिथे गेल्यानंतर कुस्ती झाल्यानंतर एवढ्यात नसुआ जाऊन त्याला बक्षीस द्यायला म्हणजे एवढी सरदार सिकंदरवर. माझ्याबद्दल कसं आहे म्हणता की मी जर म्हणलं बाबा की मच्छी कर आज घरी असली परिस्थिती कि मी तिकडून 2 रुपये कमवून आणायचं 200 रुपये 300 रुपये कमवून आणायचं आणि खोराकाला किती खर्च लागणार. मग त्या अर्थात मी म्हणलं आज हे नितीन निळे मला एक गावाचं ठिकाण घे म्हणलं तिने काय म्हणाल माता बया तुम्ही फोन कर तू जावा तुम्ही घरी आणि उचलून ठिकाण घेऊन यायचं घरला अशी मला माणसं म्हणली आणि मला दिलं म्हणजे मला काही म्हणजे माझं तोंड गोड सगळ्याला मी गरीब माणूस मदत पहिलवान दोन चांगली व्हायला होती या अर्थात सगळ्याचा मी गरीब माणूस असल्यामुळे ते काय म्हणणार आणि भयानं मागितलं नाही पहिलवान चांगली व्हायला होती आणि दी त्यांची काय का असणार तिकडे पण मला नाही म्हणले ते खोबा. आता तुमची जी हमाली ती थांबणार कधी? थांबली माझी हमाली आता. आता माझी हमाली देशात नाव आता पहिलवान केले आता देवानं मला सगळं आनंदात ठेवलेलाय मला आनंदात मला ठेवले आता खाई कशाची नाही जी मिळायची ती माझ्या दोस्ताची बी आशा पूर्ण झाली बापाची बी आशा पूर्ण झाली मग आता हमाली तर मला काय आता संपलं पण मी मागलं दिवस आहे तर ती मी सरणार नाही जी आपलं पहिल्या प्रमाणे मी वागणार आणि पहिल्या प्रमाणेच मी राहणार. मी ते म्हणते काय आता पहिलं मोठं झालंय आम्हाला विसरलंय मी विसरणार नाही मागलं दिवस आहे मी विसरणार नाही माझ्या मित्र कंपनीला विसरणार नाही मी कुणाला असं की महाराष्ट्रात माझी अनेक मित्र आहेत पण मी मागल्या माझी परिस्थिती त्या प्रमाणात मी वागणार राहणार सगळ्याला सन्मान देणार असं मी सिकंदर बी माझा ताटून आणि मी बी ताटून आहे काय तर मला तेवढ्या सगळ्यांना फिरम लावलं मी कसं त्यांना विसरण. आता विश्वासदादा विषय काय सांग सर? विश्वासदादाला तर इतका आनंद झालेला आहे 40 वर्षे झालं त्या तालमेला घराना होता अहो ते उत्तम दादा ईश्वर दादा असं त्यांना की वाटायला लागले की आपल्या तालमेला गादा सिकंदरनं आणलाय ती तरी इतकी खुश आहे ती गल्लीवाली खुश आहे ती आणि पूर्ण कोल्हापूर खुश झाले बघा कोल्हापूर खुश झाले. आता हिता सिकंदर हिता कधी आलता? अजून नाही आला का तर थोडं तिकडं मला का ते थोडं चालल्यात इकडे तिकडे जा की काय तर बाबा की तो ना महाराज की सगळा जिंकलाय कोण कोण बोलवते ती पाऊसाला करते ती महाराष्ट्रभर किंवा भारतभर जगभर त्याची खेते. आता पुढं काय तुमची अजून आशा काय त्याच्याकडून? आमची आशा काय माहिती का आता की तिनं देशाच्या एकभर खेळावा लागणार आहे महाराष्ट्र केसरी मध्ये गदा अजून काय काय दिलं? एक गदा ठार गाडी मिळाली आणि दिने दिने बक्षीस द्यायला आली ती अनेक लोक. आता तुम्ही तुमची विनंती काय आहे मुख्यमंत्र्यांना आपल्या एकनाथ साहेबांना विनंती काय? एकनाथ साहेबाला असली विनंती आहे कि माझ विनंती करून मी बोलतो कि माझ्या सिकंदरला नोकरी मिळाव काय मिळाव तर माझी अंतरच्या परिस्थिती मला अजून बी काय माहिती राहायला थोडं घर म्हणजे आणि पत्र्याचंच घर आहे माझं अजून पत्र्याचंच घर आहे मी तालमेदी तर द्यायला लागलो पण माझं घर पत्र्याचं आहे अजून बाकीचे मला काय झाले पण पत्र्याच्या घरात मी अजून बी आहे मी पत्र्यात राहती मी पत्र्यात राहिलं तर चालन पण माझ्या सिकंदराला नोकरी साहेबाने द्यावा मग विनंती करून मी तुमचं पाया पडून विनंती करतो की थोडी देशपेशी नोकरी माझ्या सिकंदरला द्यावा आणि त्याला सोबण्यासारखी आहे आणि त्याला सोबली तर नोकरी सोबण पहिलवान त्या लायकीचं आहे आणि अजून बाहेर देशाच खेळायचं त्याच चाललेलं आहे आणि देशापाय एकभर खेळणार आणि देशापाय एकभर नंबर काढून आणून देणार का मला साहेब कि देशात स्व नंबर काढायची चिकनदरीची ताकद आहे आणि त्याला डिवशी नोकरी द्यावा विनंती करून तुमचे पाया पडून विनंती करतो कि माझ्या सिकंदरला नोकरी द्यावा एक माझा डोळा गेलाय मी असल्या परिस्थितीने मी त्याला सांभाळलेला आहे आणि बापाची विनंती थोडी हे करा माझ्या सिकंदरला नोकरी द्या. ओके okay.